नंदुरबारला कच्ची मिरची असते, कच्ची मिरची मार्केटमध्ये येते, मार्केटमधून ती मिरची खरेदी करून पथारीवर वाळावं लागते, वाढून त्याच्यावर प्रक्रिया करून कोरडी केल्यानंतर पोत्यामध्ये भरून कारखान्यावर आणावं लागते, कारखान्यावर खडा माती बिटी सगळी चुनाई बिनाई करून हे मशीनमध्ये टाकून एकदम पावडर उत्तम दर्जाचे बनतं, ते प्रोसिजर करून खर्च खूप येतो पण मागणी बी खूप आहे. नमस्कार मंडळी, आपण सध्या नंदुरबार जिल्ह्यामध्ये आहोत आणि या ठिकाणी सर्वात मोठं मिरचीचं मार्केट आहे. सोलापूरनंतर ओली मिरची सर्वात जास्त विक्री कुठे होत असेल आणि त्यानंतर तिच्यावरती प्रोसेसिंग होत असेल तो नंदुरबार जिल्हा आहे आणि हे शहर त्यासाठीच ओळखले जातं. चला तर गप्पा मारूयात आपल्यासोबत जे प्रोसेसिंग युनिट सध्या या ठिकाणी चालवत आहेत ते सर आहेत. सर आपलं स्वागत आहे, सर्वप्रथम परिचय द्या आपला. माझं नाव महेंद्र चौधरी आहे. नंदुरबार जिल्ह्यामध्ये मिरची खूप पिकते इथं आणि इथं मिरचीचा खूप मोठा उद्योग आहे. मिरची कांडप मशीन 30-40 कांडप मशीन आहे इथं. सर्व खूप मोठा उद्योग असल्यामुळे इथं पॅकेजिंग ट्रान्सपोर्ट ही माल गुजरातमध्ये जातो, इथं बाहेर राजस्थान बाहेरचे व्यापारी इथं येतात, ते इथून घेऊन जातात. बरं, मला सांगा या ठिकाणी सर्वात मोठं मार्केट आज हे नावावर उपास येत आहे, कोणत्या मिरचीवरती अधिक प्रोसेसिंग या ठिकाणी करण्यात येते? इथं 3-4 प्रकारचे व्हरायटी येतात. इथं लाली, व्हीएनआर, तेजा, नवीन व्हरायटी येतात. नवीन व्हरायटीचे इथं चांगला दर्जा असल्यामुळे इथली मिरची बाहेर गावाला खूप जाते आणि बाहेरचे व्यापारी इथं खूप मिरची घ्यायला खूप येतात. इथं चांगला दर्जा असल्यामुळे इथं मिरची पावडर इथून घेऊन जातात. या ठिकाणी ही जी मिरची येते ही संपूर्ण महाराष्ट्रभरातून येते आणि नंतर त्यावरती प्रोसेसिंग केली जाते का? नेमकी काय पद्धत असते इथून? ही लोकल एरियातून मिरची येते. उदाहरणार्थ शहादा तालुका, दोंडाचा तालुका, नवापूर तालुका, एक या 3-4 तालुक्यातनं मिरची येते. इथली मिरची लोकल मिरची खूप प्रसिद्ध म्हणजे पूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. ही तिखटपणासाठी ओळखली जाते, चवमध्ये चांगली चविष्ट असते, खाण्यासाठी एकदम उत्तम दर्जाची मिरची असल्यामुळे इथल्या नंदुरबारची मिरचीला मार्केट आहे. इथं इथं लाली आहे, व्हीएनआर आहे, 5531 मिरची असे वेगवेगळी व्हरायटी आहे. म्हणजे चपाटा आहे, रसगुल्ला मिरची सगळी प्रकारची व्हरायटीचे इथं एक केलं जातं, पावडर तयार केलं जातं. आणि क्वालिटी काय असते? क्वालिटी चांगली उत्तम दर्जाची असल्यामुळे बाहेरचे व्यापारी इथं ठोकमध्ये येतात, ठोकमध्ये घेऊन जातात. इथं कच्च्या मालावरती प्रोसेसिंग केल्यानंतर साधारण किती टक्के रेट त्याची वाढते? इथं नंदुरबारमध्ये ओली मिरची येते, ओली मिरची प्रक्रिया करावी लागते, त्याला वाळावं लागते, देठं तोडावं लागतं. ते ओली मिरचीला म्हणजे 5-7% खर्च येतो. म्हणजे 5-7 पटीनं अधिक त्याला खर्च येतो. अधिक खर्च येतो, मला पॅकेजिंग बिकेजिंग करून सगळं 5-7 येतो खर्च. कच्ची मिरची जी आहे, कच्चे म्हणजे हे रॉ मटेरियल आपली वाळलेली सुकी मिरची तुम्ही जी घेता, ही काय रुपयानं खरेदी करता आणि त्यानंतर त्याच्यावरती प्रोसेसिंग केल्यावर आपलं जे पावडर आहे हे काय दरानं विक्री होते? इथं नंदुरबारला कच्ची मिरची असते, कच्ची मिरची मार्केटमध्ये येते, मार्केटमधून ती मिरची खरेदी करून पथारीवर वाळावं लागते, वाढून त्याच्यावर प्रक्रिया करून कोरडी केल्यानंतर पोत्यामध्ये भरून कारखान्यावर आणावं लागते, कारखान्यावर खडा माती बिटी सगळी चुनाई बिनाई करून हे मशीनमध्ये टाकून एकदम पावडर उत्तम दर्जाचे बनतं, ते प्रोसिजर करून खर्च खूप येतो पण मागणी बी खूप आहे. आता मार्केटमध्ये पावडरची विक्री नेमकी कशी होती, काय किलोनं किंवा काय क्विंटलनं? 200-300 रुपयापर्यंत या भावाने पावडर विकलं जाते. प्रत्येक किलो 300 प्रत्येकी किलो हे 200-400 पर्यंत पावडर विकलं जाते. म्हणजे खूप छान रेट त्याला मिळतात. मला सांगा आपल्या पाठीमागे हे जे मशिनरी आहेच, हे सुरुवातीला आपण किती गुंतवणूक करून उभारलेला कारखाना? हे पहिले माझ्याकडे एकच मशीन होतं, आता जसे प्रगती होत होती, टेक्नॉलॉजी येते तर तसं हे मशिनरी वाढत येते. एक समोर एक क्लीनर मशीन आहे. अच्छा. एक क्लीनर मशीन पहिले होतं नाही, आता नवीनच एक क्लीनर मशीन आहे, खडा माती त्याच्या ऑटोमॅटिक निघतं. हे अच्छा, हे आता मागच्या वर्षीच लावलेलं आहे. आता नंदुरबारमध्ये कमीत कमी 5-6 क्लीनर येऊन लागलेलं आहे. म्हणजे या एका वर्षामध्ये हे नवीन टेक्नॉलॉजी आलेली, ते टेक्नॉलॉजी 5-6 कारखान्यावर आलेली आहे. एकूण किती असे युनिट आहे, प्रोसेसिंग युनिट आपल्या इथे नंदुरबारमध्ये? 30-35 युनिट आहेत. दिवस रात्र चालतात ते कारखाने, पूर्ण दिवस रात्र चालतात आणि पॅकिंग बिकिंग सगळं कारखान्यावर चालतं. किती क्षमता आहे याची, म्हणजे किती टन किंवा किती क्विंटल प्रतिदिन या ठिकाणी पावडर तयार केले जाते? हे कमीत कमी 2000 किलो म्हणजे 2 टन आपली क्षमता आहे इथं रोज
पॅकिंग बिकिंग करून सगळं व्यवस्थित 2 टन आहे एवढी क्षमता. आणि किती वर्ष झालेत आपल्याला हा व्यवसाय सुरू करून? मला हा व्यवसाय सुरू करायला 5 वर्ष झालेले. 5 वर्षामध्ये खूप चांगले रोजगार भी मिळतोय आणि चांगली प्रगती भी होते. नक्कीच, आणि प्रगती तुमची अशीच उत्तरत होत जावो. मला सांगा की या 5 वर्षाच्या कालखंडामध्ये मिरचीचं जे मार्केट आहे कसं बदलत गेलं, काय स्वरूप त्याचं विस्तारत गेलंय की कमी दर मिळत आहेत, काय सांग? आता 5 वर्षापासून शेतकऱ्यांना जे ओली मिरची आणतात शेतकरी, म्हणजे बाजार भावाप्रमाणे जसं मार्केट असतं त्या मार्केटप्रमाणे त्यांना रेट भेटतो. आणि नंदुरबारची जी उत्तम क्वालिटी असल्यामुळे त्यांना शेतकऱ्यांच्या म्हणजे 2-4 रुपये फायदा असतो इतर बाजारापेक्षा. नंदुरबारच्या बाजारामध्ये जास्त फायदा असतो. नक्कीच, धन्यवाद दादा या ठिकाणी माहिती दिल्याबद्दल. तर मंडळी, अशा प्रकारे आपण एकूणच संपूर्ण माहिती त्यांच्याकडनं जाणून घेतली की कशा प्रकारे या ठिकाणी प्रोसेसिंग वगैरे केले जाते. लवकरच आपल्या भेटीला आम्ही दुसरं देखील एक खास मुलाखत घेऊन येणार आहोत, ज्या ठिकाणी हे प्रोसेसिंग युनिट या ठिकाणावरून तर त्या ठिकाणापर्यंत नेमकी कसं काम करतं, कसं वर्किंग करतं, इत्यभूत माहिती तुम्हाला त्या व्हिडिओत बघायला भेटेल. चला तर हा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा, जेणेकरून आपल्या इतर शेतकरी मित्रांपर्यंत याची माहिती पोहोचेल. थांबूया तिथं, धन्यवाद.